आगामी लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची यादी जी आहे ती आज जाहीर झालेली आहे. अपेक्षेप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांची जी आहे ती या ठिकाणी निवड झालेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत संजोग वाघेरे भाऊ, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया आपली की तुमचं नाव जे आहे ते पहिल्या यादीत आलेलं आहे? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी स्मरण करतो. पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आणि माननीय संजय राऊत साहेब असतील, सचिन आहिर साहेब असतील, यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आणि या विश्वासाच्या जोरावरती माझ्यावर हा विश्वास टाकून जी लोकसभेची मला उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्याची जे परंपरा या मावळ लोकसभा मतदारसंघाची राहिलेली आहे की हा गड शिवसेनेचा आहे आणि निश्चितच हा गड पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळेल. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित प्रचंड बहुमताने निवडून येईल. मागील वेळेस आपण पाहिलं तर तुमचे विरोधक श्रीरंग बारणे जे आहेत तुम्हाला म्हणले होते की वाघेरेंना ठाऊक ठिकाणा माहित नाही मावळचं, आता त्यात उमेदवारी जाहीर झाली, कशी काय उमेदवारी जाहीर झाली? मला या ठिकाणी त्यांची म्हणजे हे वाटतं की अशा माणसाला जर मतदारसंघातला माणूस माहिती नसेल तर 10 वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये कसं नेतृत्व केलं हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही का ते मोठे आहेत. असं असलं तरी आता आपण पाहिलं तर महायुतीचं अद्यापही उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाही. श्रीरंग बारणे भाजपकडून लढतील असे देखील चर्चा अद्याप सुरूच आहेत, काय तुम्हाला काय वाटते त्यात? हा त्यांचा प्रश्न आहे, मी याच्यामध्ये जास्त बोलू शकत नाही कारण की जो उमेदवार समोर कोण येईल त्याच्यानंतर आपण त्या बाबतीमध्ये बोलूया. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.